नागपूर जिल्ह्यातील उमरेड पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर मारुती कद्रेवार यांच्या शेताच्या बाजूला एक तरुण पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला, त्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. मी एके मडावी वन परिक्षेत्र अधिकारी उत्तर उमरेड. आपला मकर तुकडा राऊंड बीट उदाशा या क्षेत्रामध्ये मृतावस्थेमध्ये आपला वाघाची माहिती मॅडम कोणा हे दिलेली आहे माहिती गाणार हां गाणार यांनी माहिती दिली. आम्ही ह्या ठिकाणी स्टाफसह उपस्थित होऊन सेनी त्याची चौकशी करणं म्हणजे मृत्यूअस्थेत असल्यामुळे त्याची त्या आपल्या ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. पुढील चौकशी करण्याच्या अजून आपले डॉक्टर्सची टीम येत आहे, ते थोड्यात पोहोचल्यानंतर संपूर्ण ते माहिती देण्यात येईल. मी घरी असताना मला एक कॉल आला की मधुबन कॉन्व्हेंटच्या समोर एक वाघ फिरतो आहे, जिवंत अवस्थेत फिरतो असा मला फोन आला. विजय आंबुलकर या व्यक्तीचा तो कॉल होता. मी अफवा आहे की शहानिशा करण्याकरता मी इथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर मी बघितलं तर त्या एक ढाबा आहे कद्रेवार इथं, त्या ढाब्याच्या बाजूला ढाबेवाले ज्या त्यावेळेला लॅटरीला जात असताना त्यांना तो आढळला. त्यांनी मग कॉल करून सगळ्यांना जमा केला. तर मी पोहोचल्यानंतर बघितलं कोणता वाघ आहे, तर तो मृतावस्थेत आढळलेला टायगर सब ॲडल्ट टायगर, म्हणजे नुकतंच आपल्या आईपासून वेगळा झालेला आपली टेरिटरी बनवण्याच्या ह्याच्यात फिरणारा तो वाघ असावा असा माझा एक अंदाज आहे, प्राथमिक अंदाज.